तेजस्विनी बिग टीव्ही मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया ताज्या घडामोडी। मुलीच्या छेडछाडीतून झालेल्या खून प्रकरणी 5 तरुणांना जन्मठेपेची शिक्षा। कुपवाड शहरातील खून प्रकरणाचा जिल्हा न्यायालयात लागला निकाल। कुपवाड शहरात 5 वर्षापूर्वी झालेल्या एका तरुणाच्या खून प्रकरणी सांगली जिल्हा आणि सत्र न्यायालयानं 5 जणांच्या टोळीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे। खटल्यातील एका फितूर साक्षीदारावर फौजदारी न्यायालयात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत। एका मुलीच्या छेडछाडीतून साजन रमेश सरोदे या तरुणाचा 5 वर्षापूर्वी कुपवाड सांगली रस्त्यावरील सुतगिरणीनजीक खून झाला होता। कुपवाड शहरातील भारत सुतगिरणीनजीक 19 जानेवारी 2016 रोजी साजन रमेश सरोदे वय वर्ष 24 या तरुणाचा खून करण्यात आला होता। खून करून या तरुणाचा मृतदेह निर्जन ठिकाणी टाकण्यात आला होता। या प्रकरणी कुपवाड MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। प्रत्यक्षदर्शी कोणताही पुरावा नसल्यानं याचा छडा लावणं पोलिसांसमोर आव्हान बनले होते। अखेर पोलिसांनी सखोल तपास करून या प्रकरणात गजानन प्रकाश गवळी, बंड्या उर्फ नरसगोंडा आदगोंडा चिंचवाडे, हनुमंत आनंदा कांबळे, आप्पा सीताराम पांडुरंग मोरे, मौला अब्दुल मुल्ला या 5 जणांना अटक करण्यात आली होती। कथित मुलीच्या छेडछाडीच्या कारणातून साजन सरोदे या तरुणाचा खून झाल्याचे पोलीस तपासामध्ये निष्पन्न झाले आहे।